महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. चष्म्यांसाठी तब्बल 30 देशांमध्ये प्रसिद्ध असणार एकमेव नाव जीकेबी हायटेक लेन्सेस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा अंधमुक्तीसाठी आणि मोतीबिंदू मुक्तीसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचं नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. या अभियानात अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत नेत्र तपासणी, डायबिटीस तपासणी आणि रक्तदाब तपासणी. चौथा कॅम्प 16 जानेवारी कुडाळ. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, जिथे मिळतील मोफत चष्मे आणि मोतीबिंदू ऑपरेशन कार्ड. स्थळ वासुदेवानंद सभागृह हॉटेल आरएसएनच्या मागे कुडाळ. वेळ सकाळी 10 ते 12. ऑफिस संपर्क 023-62-72-191. मोबाईल 99-22-92-81. 94-94-01-91. तुमचं विजन आमचं मिशन. राणींचा विश्वास सार्थकी लावत अभिप्रेत काम करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे नूतन वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार म्हणाले. वित्त व बांधकाम सभापतीपदी निवड झाल्यानंतर जठार यांचं कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी पंचायत समितीमध्ये स्वागत केलं. मागील 25 वर्ष मी राणेंचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून राजकारणात सक्रिय आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती पदाची जबाबदारी सोपवली आहे. माझ्या पदाच्या माध्यमातून राणेंना अभिप्रेत असणारे काम करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे नूतन वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार म्हणाले. प्रथमतः आदरणीय आमचे नेते नारायण राणे, आमचे आमदार नितेशजी राणे यांचं मी मनपूर्वक आभार मानेन की गेली 25 वर्ष संघटनेत काम करताना असताना आज माझ्यावरती जो विश्वास टाकून मला जे प्राधान्याने बांधकाम सभापती किंवा वित्त सभापतीपद दिला त्यामुळे त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि जो विश्वास दाखवला आहे माझ्यावरती तो विश्वासाने मी काम करण्यासाठी जिल्ह्यातून मी प्रलंबित कामं असू देत किंवा नवीन योजनेचं कामं असू देत ती मार्ग लागण्यासाठी मी अथक प्रयत्न केले. आणि मी पुन्हा एकदा, कारण मला कदाचित अपेक्षा नव्हती, कारण आमच्या प्रभागात पंचायत समिती सभापतीपद दिल्यामुळे बांधकाम सभापतीपद मिळेल असं वाटलं नव्हतं, परंतु ते राणेसाहेबांमुळे शक्य झालं. आणि आम्हाला दोघांनाही या कार्यपटन विभागाला चांगलं चुकत माप दिलं, त्यामुळे मनापासून राणेसाहेबांचं आभार आणि राणेसाहेबांना साजेसे असेल आम्ही यासाठी आम्ही काम करू. पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती अशी 2 महत्त्वाची पदे खारेपाटण जिल्हा परिषद विभागाला मिळाली. कणकवली पंचायत समिती सर्व क्षेत्रात अव्वल येण्यासाठी जठार यांचं मोलाचं सहकार्य लाभेल असा विश्वास कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी व्यक्त केलाय. वित्त व बांधकाम सभापती जठार यांचे कणकवली पंचायत समितीच्या वतीनं सभापती दिलीप तळेकर, BDO मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी स्वागत केलं. बांधकाम विभागाचे उप अभियंता सुतार यांच्यासह सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांनीही जठार यांचं स्वागत केलं. यावेळी तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, एकनाथ कोकाटे, दिनेश मुद्रस, सूर्यकांत भालेकर, श्रीकांत वरुणकर, उल्हास वरुणकर आदी उपस्थित होते. आज खरोखरच सन्माननीय राणेसाहेबांचं आभार मानू, कारण एक सच्चा कार्यकर्ता आणि त्या सच्च्या कार्यकर्त्याला आज खरोखरच न्याय दिलेला आहे. काही दिवसापूर्वीच मला कणकवली तालुक्याचं सभापतीपद मिळालं होतं आणि त्यानंतर लगेचच जठारसाहेबांना आणि एका विभागात असल्यामुळे पद मिळेल, तरी पण राणेसाहेबांनी सच्च्या कार्यकर्त्याचा विश्वास ठेवून वित्त आणि बांधकाम हे सभापतीपद दिलेलं आहे. आणि त्यामुळेच खरोखरच माझ्या जे मला राणेसाहेबांना अभिप्रेत काम आहे, म्हणजे आम्हाला काम करायचं आहे आणि त्या कामाला खरोखरच खऱ्या अर्थाने बळकटी देण्याचं काम आज राणेसाहेबांनी केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे आम्ही तालुका जिल्ह्यामध्ये अव्वल करण्यासाठी आज खरोखरच एक
महत्त्वाचं पद वित्त आणि बांधकाम हे राणेसाहेबांनी बाळाच्या रूपाने ह्या तालुक्याला दिलेलं आहे आणि त्यांना अभिप्रेत जे काम आहे ते काम येत्या काळात आम्ही खरोखर करून दाखवू असं या निमित्ताने सांगतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.